सह्याद्रीतला पाऊस। चैत्र महिन्याच्या उन्हामुळे भेगाळलेली धरणी पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेली असते। करपलेल्या अवस्थेतील डोंगर हिरव्यागार शालीला साथ घालत असतात। जंगलातील प्राणी मात्रांची चलविचल तर चालूच झालेली असते। आणि तितक्यात काळे ढग सूर्यासह अख्खा आसमंत व्यापून टाकतात। टपोऱ्या थेंबांना बाहुपाशात घेण्यासाठी सह्याद्री जणू आलिंगनाच्या आवेशात वरुण राजाचे स्वागत करतो। पडलेल्या थेंबांमुळे जमिनीच्या त्या सुगंधाला कशाचीही सर येणे केवळ अशक्यच। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाऊस म्हणजे एक वेगळेच प्रकरण। कोकणातील ढगांची लोट या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आपटतात व असं म्हणतात एक नव चैतन्य निर्माण होते। डोंगर दऱ्यामधून पाण्याचे खळखळणारे धबधबे सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवरून स्वतःला अक्षरशः लोटून देतात। सह्याद्रीचा मनसोक्त अनुभव घ्यायचा असेल तर चिंब भिजवणारा आषाढ आणि वर्षातील सर्वाधिक सुंदर श्रावण महिना आहे पटखंतीसाठी खास। बस झालं आता, मला माझा सह्याद्री खुणावतोय असं म्हणणाऱ्या प्रत्येक भटक्याला सह्याद्री काहीतरी सांगू पाहतो। नमस्कार माझ्या प्रिय भटक्यां, इतिहासात माझ्या अंगाखांद्यावर भरपूर युद्ध झाली, परंतु हे कोरोनाचं युद्ध माझ्यापासून खूप दूर आणि खूप वेगळे आहे। माझ्या हातात असतं तर माझ्या सर्व लेकरांना माझ्या कुशीत घेतलं असतं, पण तोच सर्वात मोठा धोका आहे। त्यामुळे लेकरांनो, मी आशा करतो तुम्ही सुद्धा महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच त्या शत्रूचा धीराने व गनिमी काव्याने खात्मा करा। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभू।